संविधान ये संविधान ये इकड़ी पुणे तिथं काय उणे हे म्हणतात ते उगीच नाही, कारण तुम्ही कधी घराचं दुकानाचं आणि एखाद्या रिक्षाचंही नाव संविधान असं ठेवलेलं पाहिलं किंवा ऐकलं आहे का? कदाचित त्याचं उत्तर तुमच्याकडून नाही असंच येऊ शकेल. पण होय, पुण्यातील जनता वसाहतीत राहणाऱ्या एका कुटुंबानं ही कमाल केली आहे. राजकुमार आणि वंदना म्हस्के असं या आगळ्या वेगळ्या कुटुंबियांचं नाव आहे. त्यांच्या पोरासोरापासून ते घर आणि चक्कर रिक्षापर्यंत अशा सर्वांनाच संविधान नाव देण्यामागची जाणून घेऊयात ही कहाणी. की आत्ताच्या स्पीडीला की लोकांना कळालं पाहिजे संविधान म्हणजे काय आहे. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे जगाला कळलं पाहिजे म्हणून आम्ही बाबासाहेबाचं संविधान मुलाला नाव मी दिलेलं आहे संविधान. हे सगळ्याला कळावं संविधान म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय, म्हणून मी संविधान नाव सगळ्याला दिलेलं आहे. संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिलेली 1949 त्याच्यामुळं आम्हाला अभिमान वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. म्हणून आम्ही बंगल्याला नाव, हडपसरला 2 बंगला आहे माझा, त्याला नाव संविधान दिले. दुकानाला नाव संविधान दिलेलं आहे. रिक्षाला नाव संविधान, टेम्पूला नाव संविधान. थांब एवढं वाचतो गपान, थांब रमा थांब एवढं वाचतो गपान, वाचनात उरलं नाही वेळीच गपान, वाचनात उरलं नाही वेळीच गपान, थांब रमा थांब एवढं वाचतो गपान. माझ्या मुलाचं नाव संविधान. संविधान नाव ठेवण्याचं कारण की आजकालच्या मुलांना, आजकालच्या पिढीला मेन म्हणजे संविधान म्हणजे काय हे माहीत नाही, म्हणून संविधान हे सगळ्यांच्या तोंडात मुखात शब्द यावात म्हणून संविधान नाव ठेवले. खरंच सर्वांनी म्हस्के कुटुंबासारखा विचार केला तर नक्कीच भारताचं संविधान हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. वर्षा वाघजी आणि रोहन कदम, 3 किलोमीटर. उजाड राणी किमया केलीस मोठी, उजाड राणी किमया केलीस मोठी, भीमा तुझ भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी.